नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी भूगोल या विषयामध्ये प्रकरण 3 पृथ्वीगोल नकाशा तुलना व क्षेत्र भेट या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. यापूर्वीच्या घटकामध्ये आपण पृथ्वीगोल, पृथ्वीवरील काल्पनिक असणाऱ्या ज्या रेषा म्हणजे अक्षवृत्त, रेखावृत्त, महत्त्वाची वृत्ते आणि अक्षवृत्त आणि रेखावृत्ते यांच्यामुळे तयार होणारी वृत्तजाळी आणि स्थान निश्चिती कशी केली जाते हे आपण पाहिलं. या पाठामध्ये आपण पृथ्वीगोल आणि नकाशा यांच्यामधील फरक अभ्यासणार आहोत. आपल्यासमोर एक आकृती दिसत आहे, त्यामध्ये पृथ्वीगोल आहे आणि पृथ्वीगोल म्हणजे पृथ्वीची प्रतिकृती हे आपल्याला माहिती आहे आणि पृथ्वीगोलाचा आकार हा साधारणपणे गोल असतो आणि नकाशा हा सपाट भागावर काढलेला असतो हेही आपणास माहिती आहे. यानंतर आपण साधारणपणे नकाशा आणि पृथ्वीगोल यांचं निरीक्षण केल्यानंतर यांच्यामध्ये काय फरक आहे किंवा तुलना काय आहे हे अभ्यासणार आहोत. तर नकाशे हे द्विमितीय असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे लक्षात ठेवायचं आहे, नकाशे हे द्विमितीय असतात तर पृथ्वीगोल हा त्रिमित असतो. आता द्विमिती आणि त्रिमित म्हणजे नेमकं काय हे आपल्याला अभ्यासायचं आहे. तर द्विमितीय घटकाला लांबी आणि रुंदी असते. लांबी आणि रुंदी मिळून त्यांचे क्षेत्रफळ तयार होते. मग त्रिमितीय म्हणजे नेमकं काय आहे? तर त्रिमितीय वस्तूला लांबी, रुंदी आणि उंची असते. तीनही गोष्टी मिळून त्यांचे घनफळ तयार होते. आता नकाशाच्या साह्याने जगाचा तसेच मर्यादित प्रदेशाचाही अभ्यास करता येतो. म्हणजे नकाशा हा जगाचा असू शकतो, देशाचा असू शकतो, राज्याचा असू शकतो किंवा एखाद्या शहराचा, गावाचा, शाळेचा सुद्धा असू शकतो. म्हणजे नकाशाच्या साह्याने मोठ्या भूभागाचा किंवा मर्यादित प्रदेशाचा देखील त्या ठिकाणी अभ्यास करता येत असतो. परंतु पृथ्वीगोल ही कितीही लहान किंवा कितीही मोठा असला तरी संपूर्ण पृथ्वीचे प्रातिनिधिक त्याच्यामध्ये प्रतिकृती असते. म्हणजे पृथ्वीगोल हा मोठा असला किंवा छोटा असला तरीसुद्धा संपूर्ण पृथ्वीचाच त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करता येतो. हे आपण नकाशा आणि पृथ्वीगोल यांच्यामधला फरक महत्त्वाचा लक्षात ठेवला पाहिजे. आता द्विमितीय वस्तूंच्यामध्ये किंवा त्या उदाहरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत. द्विमितीय म्हणजे रुंदी आणि लांबी अशा दोन मिती असलेला पृष्ठभाग असतो. उदाहरणार्थ कागद, फळा, मेज, जमीन इत्यादी. त्यानंतर त्रिमितीय वस्तू, त्यामध्ये रुंदी, लांबी आणि उंची असलेला पृष्ठभाग असतो. उदाहरणार्थ डस्टर, डबा, पेला, तांब्या, डोंगर, चंद्र इत्यादी. विद्यार्थी मित्रांनो, नकाशा आणि पृथ्वीगोल यांच्यातील फरक लक्षात घेतल्यानंतर पुढचा उपघटक अभ्यासणार आहोत आपण भौगोलिक सहल. आपण अनेक वेळा सहलीला जातो आणि सहलीला गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी काही ना काही ठिकाणं पाहत असतो, त्यांचं निरीक्षण करत असतो. तर भूगोलामध्ये भौगोलिक सहल ही अतिशय महत्त्वाची आहे आणि भूगोलाचा तो आत्मा आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. भौगोलिक सहल ही भूगोल विषयासाठी अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. यात एखाद्या क्षेत्राला भेट देण्यात येते. क्षेत्राला म्हणजे एखाद्या ठिकाणाला भेट देण्यात येते आणि क्षेत्र भेटीमुळे त्या ठिकाणाची भौगोलिक, सामाजिक परिस्थिती जाणून घेता येते. म्हणजेच त्या ठिकाणी भौगोलिक ठिकाणे कोणती आहेत, डोंगर आहेत का, पर्वत आहेत का, पठारे आहेत का, नद्या आहेत का, अशा प्रकारे भौगोलिक स्थितीचा आपण अभ्यास करू शकतो. आणि सामाजिक स्थितीमध्ये लोकवस्ती किती आहे, लोकांचा पोशाख कोणता आहे, आहार कोणता आहे, भाषा कोणती आहे, चालीरीती कोणती आहे, या सामाजिक परिस्थितीचा आपण त्या ठिकाणी अभ्यास भौगोलिक सहलीतून करू शकतो. त्याचप्रमाणे स्थानिक लोकांशी प्रत्यक्षपणे चर्चा करण्याची संधी मिळते. म्हणजे भौगोलिक जी सहल आहे त्यामध्ये आपण निरीक्षण करू शकतो आणि स्थानिक लोकांशी आपण चर्चा करून तिथल्या परिस्थितीचा अभ्यास देखील करू शकतो. भौगोलिक स्थिती जाणून घेण्यासाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपण पुढील एखाद्या ठिकाणाला अवश्य भेट देणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आपण भौगोलिक सहली काढू शकतो किंवा त्या ठिकाणी जाऊ शकतो, तर नक्षत्रालय आहे, डाकघर आहे, बस स्थानक, एखादा मॉल असेल शहरी भागामध्ये, डोंगर आहे, समुद्र किनारा, लघु उद्यान केंद्र असेल,
इत्यादी, आणि अशा ठिकाणी आढळलेल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा आपण अभ्यास करणे, निरीक्षण करणे आणि त्या नोंदवणे हे अत्यंत गरजेचं असतं. आणि या भौगोलिक सहलींच्या माध्यमातून आपण भूगोलाचा अभ्यास करू शकतो, भौगोलिक आणि सामाजिक गोष्टी त्या परिस्थिती आपण जाणून घेऊ शकतो. आणि भौगोलिक सहलींना जर आपण गेलो तरच खऱ्या अर्थाने आपल्याला भूगोलाचं ज्ञान हे मिळणार आहे. यानंतर पुढचा उपघटक आहे ते म्हणजे भूगोल दालन. आपल्यासमोर एक आकृती दिसत आहे आणि आपण शाळेमध्ये पाहिलं असेल, ऐकलं असेल की चित्रकला दालन असतं, त्याचबरोबर संगणक कक्ष असेल किंवा क्रीडा कक्ष असतात, असे वेगवेगळे कक्ष दालन असतात. त्याप्रमाणे आता भूगोल दालन ही संकल्पना काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर भूगोल दालन म्हणजे अर्था हा जगातील एक सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल आहे. म्हणजे आपण पृथ्वीगोल पाहत असतो, परंतु भूगोल दालनामध्ये अर्था हा जगातील एक सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल आहे. आणि तो कुठे आहे तर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये मेन राज्यामध्ये यार्थम येथे. हा पृथ्वीची महाकाय अशी प्रतिकृती आहे आणि या पृथ्वी गोलाच्या परिभ्रमणाचा व परिवलनाचा वेग पृथ्वीच्या वेगानुसार राखलेला आहे आणि यालाच भूगोल दालन किंवा या ठिकाणी जो काही पृथ्वीगोल आहे महाकाय प्रतिकृती आहे यावरूनच अभ्यास हा केला जातो. आणि या पृथ्वीगोलाचा परिभ्रमण आणि परिवलन जो काही कक्ष आहे, वेळ आहे, वेग आहे, ते पृथ्वीच्या वेगानुसार राखलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पृथ्वीगोल नकाशा यांच्यामधील फरक, त्यानंतर भौगोलिक सहल आणि भूगोल दालनाचा अभ्यास केला. यावर काही आपण स्वाध्याय प्रश्न अभ्यासणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये कोणती, अगदी छोट्या पृथ्वीगोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतील, पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे होईल, तुमचे गाव शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडेल आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते. धन्यवाद.